महाराष्ट्राच्या सीमेवर डोंगर कपारीत झाडाझुडपात बसलेलं पुसेसावळी हे लहानसं गाव उंबरठ असेल शे सवाशेचा, पण ढोर कष्ट आणि सहकार्य यामुळे आंतरिक प्रेम उत्साह आणि सद्भावना गावातील घराघरात वसली होती. थोडीफार जमीन, त्यातून मिळणारा तोकडा उत्पन्न आणि दूध दुग्ध यावर छोटासा संसार ऐकणारी ही गावकरी मंडळी एकेकाळी तशी सुख समृद्ध व सधनच म्हणायची. परंतु काल परत्वेन निसर्गाचं ऋतुचक्र बिघडलं. शेती भातीवर अवलंबून असणाऱ्या या गावकऱ्यांवर पाऊस रुसला, सूर्य कोपला, विहिरी आटल्या, जमिनी खडाडल्या. निसर्गाच्या कोपामुळं आग्या दुष्काळ शेतकऱ्याच्या छाताडावर पाय रोवून उभा राहिला आणि अभागी शेतकरी हडबडला. शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळालं. यावर्षी तरी निसर्ग साथ देईल या आशेवर सलग 3 वर्ष भाबडा शेतकरी आभाळ्यातल्या परमेश्वराला आळवत राहिला. पण नाही, आभाळानं याही वर्षी धरतीला साथ नाही दिली. असहाय्य शेतकऱ्याची धडपड वाढू लागली कुटुंब तारण्यासाठी. शेतकरी धरतीच्या पोटात घुसू लागला पाणी काढण्यासाठी. परंतु निसर्गाच्या कोपामुळे पाण्यानं तुडुंब भरलेल्या आणि आकाशात मुक्त झालेल्या काळ्या कंच ढगांनी आपलं पाणी धरतीतल्या काळ्या पाषाणात अडकून टाकलं. पाषाणाशी झगडताना शेतकऱ्याची काळज फुटली, पण पाषाण फुटना, धरती पाणी देईना, दैना झाली दैना. काय करावं जगण्यासाठी? भांडेकुंडी तर बाजारात गेलीच, पण आता गाडग्या मडक्यात वाचलेला थोडाफार दाणा पोरांची पोटं भरण्यासाठी कमी पडू लागला. आणि धरती मातेच्या मायेवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याने आपल्या काळ्या आईला सावकाराकडे घाण टाकली आणि सावकारी पास शेतकऱ्याच्या गळ्याभोवती घट्ट आवळू लागला. सावकाराचा जाच शेतकऱ्याच्या चारित्र्यापर्यंत पोचला. दुष्काळानं शेतकऱ्यांच्या संसाराची वाताहत झाली. त्यामुळं गावकऱ्यांच्या झुंडीच्या झुंडी बायका पोरांसकट दुष्काळी कामावर उभ्या राहिल्या, मिळेल त्या दामावर पोटाची आग विझवण्यासाठी. निदान दुष्काळ सरेपर्यंत तरी. काय रकमका, आज लवकर पाणी आला? वय पंचायतीचा टँकर यायचा आहे ना मग गावात, म्हणून जरा लवकर आलतो. बर बर, ते तीर्थ या. आई दुर्गे, असंच पाणी येऊ दे गावात, लई उपकार होतील बघ तुझ. हा चला, कोण अक्कवा वडार किती दिवस? चला आई सांगता मला. हा चला हे घ्या, चला चला पुढं. हा हा हे घे रामा, चला चला हे घ्या, चला. तुझं बी दिलंय बघ त्याकडं. हा नमस्कार शिवापांना. आज बी आलं नाही तुमचं लाडकं लेकरू? होय येईल उद्याच्याला. उद्या उद्याचं वायद 50 झालं शिवापांना. एकदा का मस्ताचा भरणा पुरा झाला की मग ओके होईल. पर कड होत्यात ते आम्हाला पण दिसते या, पर पोराटकी आहे, जरा माग पुढे होते. ओ म्हातारबा, पुढं कुठं काढले, मागच होते. आधी काम मिळत नाहीत म्हणून बोम, आणि आता काम मिळतात म्हणून बोम. हा चला शान आहे सर, चला स्टार्टर मारा. हा हे घ्या, चला. त्यांच्या बाणी केलेला दंद. नाही जी, ते तरी काम आहे म्हणून नाही आहे. चांगलंय चांगलंय, नाही आला तेच चांगलंय. मुकादमानं बाप काढला, पगार येळ
म्हणला मास्टर भरला तर बबलत बसशिला का म्हणून? अरे आठवड्यात चार चार खाड जरा तरी विचार कर आबा। एकदा सांगितलं तुम्हाला मी दुष्काळी कामावर येणार नाही। काय? अरे धना आई काम धंदा सोडून मी काय उनगा फिरत नाही। पर काय? पर काय? अरे धना झालं का? आता पोराचं लाडले झालं की धाक कमी पडला म्हणायचं। तसं काय भी नाही, तराजू तोल्यावानी दोन्ही समान आहे, धाक भी आणि लाड भी। आणि तुम्ही जे काय बोलताय सा ते घरादाराच्या कल्याणासाठीच ना? तुम्ही काय काळजी करू नका, मी समजवते त्याला। तुम्ही जेव्हा बघू जेव्हा म्हणती ना मी बघते त्याला। धना ए धना ए पोरा आई घरादाराच्या हितासाठी होय पर मी काय अडणे आहे का? काम तर करायच पाहिजे पर आई एक सांगू दुष्काळी कामावर मन लागत आहे माझं। असं बोलून कसं चालेल पोरा? पावसा पाण्याचा तर पत्त्याच नाही, आपल्याला आधार आहे तो फक्त ह्या कामाचा बघ। पर आता मला सांग तू एकलाच आहेस का? दुष्काळी कामावर हाड मोडणारा घरटी एक पोर कामावर आहे बघ। अरे तुझा तो दोस्त राप्या क्यों बा भया नावाला खाडा करीत नाही रापा मग आहे घरात न खोर टिकाव घेऊन गेलं म्हणजे आदर लागत नाही। अग तिकडे जाऊन काम करावं लागत म्हणजे ना म्हणजे अग यो राप्या घरात दुर्पीच्या हातावर तुरी देऊन नुसता हुंदरतो गावभर ते भी लेवल लावून। अगो भया 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 निरू सकाळची भाकर भी गुत्त्यावर आणि सांची सुट्टी भी गुत्त्यावर। मुर्दा बसवला त्याचा त्यो असं वागते होय ते? ते काय असेल ते असेल पर एक सांगू मला तुम्हाला दुःख द्यायचं नाही। हे काय तू आम्हाला सांगायला पाहिजे होय पोरा? अगो भैया होय की आज दुर्पीचं काय खरं नाही मरू दे त्याला तू चल आता चल म्हणते तर जेवणावर आग करायचं नाही। अरे चल रे माझ्या पोरा चल। ए दुर्पी दरवाजा उघड। अरे माणसं कामावर नाही येते काय करे सांच्याला झोपल्या सुस्त शाप गुडली सावकाराच्या आवड लागून गेलं काय? ए दुर्पे दुर्पे दरवाजा उघड। ए दुर्पे दरवाजा उघड। काय बोल काय बोल काय बोल काय बोल दरवाजा अजून बंद धुरपे धुरपे जरा कमी ठोकायची होती गिळायचं असलं तर चला चला। ए धुरपे अगं ही काय वागायची पद्धत झाली का? अगं नवरा कामावरून घरला आला की बायका कशा हात जोडून तयार असतात काय सेवा करू म्हणून पायगडे हातरून चुली मोहर पाटावर बसवून हिऱ्या मोत्याचं घास बी भरवत असतात पण तेवढं आबादीत असतंय त्यांचं बी। दुसरं काय येत आहे मिळकतीचा पैसा गुत्त्यावर उडवून दारू ढोसायची आणि यानं त्या कारणानं मुस्कट फोडायचं माझ्या तोंडाला तोंड येते माझे वांजुडी गुडली उजत नाही म्हणून बाई वांज आणि ती उजवायची ताकद नसलेला बापाई भी वांजच की मला वांज म्हणती मला। अरे उठ की
दहा भांगा दिला कोंबड्यानं तरी अजून हातरून चिवडत निघलायस तू हा तसं नाही ऐकायचं तू नाही ऐकायचं तू उठ भड्या उठ उठ देव देव पुल्या रट्टा हा देव उठ पडले समजा गाव कामावर गेले अरे तुझ्या वयात हजार हजार जोर बैठका मारत होतो मी वय आला तरबी तरी भर दूध पित होता का आम्ही काय करावं आता अहो दूध तर सोडस पाणी बिनी प्यायला इथं अरे बाबा दोन तीन वर्षाचा दुष्काळ आहे हे भी दिस जाते चल उठ उठ उशीर झालाय तोंड धू दात घास अरे समजा गाव गेले कामावर ए आहे चा दे गं मला चा अरे असे संस्थाने फेर करायचे होते तर नाना सावकाराच्या घरात जन्म घ्यायचा होता समजलं झालं का राम पहारी त्या किडक्या सावकाराचं नाव काढलं सा समजा दिस खरा जाणार आता अरे बाबा कर्ज घेतलंय सावकाराकडनं जमिनीवर आता ते नाही भागलं तर समजा जन्म खराब जाईल चालू आता उठतोस की लाज घालू कंबाड्यात जमा आईल्या तसं नाही उठायचं तुझं वट 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 आई आते सकाळच्या परी त्याच्या अगदी मायचा उद्धार चाललाय त्यो मग काय करायचं उद्धार करायचा नाही तर का पूजा करायची होय तुझ्या लाडाने बिघडलाय त्यो सावका सावका ठेव या बदल्यात आज मी आज दुष्काळी कामावर येणार नाही तुझा बा येईल कामावर तेच म्हणतो म्या निघा की बिगी बिगी मला सांगतो मला सांगतो मला कसं आहे माझं पोर बाय माघारी अगदी पोराचं कौतुक करायचं आणि मोर दिसले की आहे निघतो का मी कामावर अरे थांब 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 अरे चहा घेऊन जा की बाई चहा ना ग मला पर भाकरदार शेतात तात्या निघा तुम्ही बी अरे तुझ्या रखमी कसा आहे माझा वाघ अगदी तरणा बाण बिबट्या वाघाची अवलाद आहे शिवापन्न अरे आवरलं का अरे हे मता बी आला बघ ये मता ये हे बघ आता आपण चहा पिऊनच जायचं शेतावर कस आता काय करायचं सकाळ दिल तर चहा गुळमट झाला नाही बाई गुळमट का गुळवणीच की पण आता कसा डबल पावडर स्ट्रॉंग चहा पाहिजे बस बस छान ये मता ये धना ए धना ए धना अब रापा अरे रापा ये धना आवरलं का अरे तू कवाच गेलाय शेतावर पोचला बी असेल पोचलो पण का नाही म्हंटल जायचं होतं मिळून बर 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 चहा घेतो का चहा त्याला असला चहा चालत नाही का बर पहिल्या धारेचा स्ट्रॉंग चहा लागतो रापा कामावर येत नाही धुरपा निघाली अरे मग तुझी जोडणी माझी येतो मी Thank you.
अनाबान कुणीतरी ऐकल आणि राज्याला वरात निघेल गावातन. कुणाची वरात काढताय र? आता तुमचाच नंबर आहे की धनाजीराव. नको रे बाबा, स्वतःच पोट भर ना आणि धोंड कशाला गळ्यात. धोंड? अरे बायकोला धोंड म्हणतोय. अरे धना लय मजा असते सुस्ती आणि कामात असेल दोन्ही बी गायब. कशी रे? आता कसं आणि काय राप्याला विचारा, त्याचा अनुभव जास्त आहे. काय राप्या, शिवाय गमतीने गंमत वाढायला माणूस बी तसा हाय का? टाकलेल्या नागिनी वाणी काय बनगडू राप्पा, चार पाच वर्ष झालं पीक पाण्याचा पत्ते नाही दिओ. मशागत कमी पडली म्हणावी का जमिनीत दोष आहे? तसं काय बी नाही. अरे मर्दा पण हाय गे का रे एवढी? हा अरे एवढी सोन्यासारखी मऊ लुसलुसीत माती आहे तुझ्या नशिबी. मऊ असेल नाही तर टणक. आपण प्रयत्न सोडायचा नाही काय? हा लावायचा तुरुंग. शिवप्पांना या कामानं चालू वर्ष कस तरी निभावलं, पर पुढचं जोडणं काय दिसत नाही. शेतभाताचं म्हणावं तर पाण्याचा पत्ता नाही. चार माणसांचा खोळंबा होतोय आणि पैका अडका आणायचा कुठे? तुमचं काय अण्णा, शेतावर जायला आधार तरी आहे, पण आमच्या पदरात ते बी नाही. अण्णा माझं बी चार गुंठ रान होत, ते बी नाना सावकारानं काढून घेतलं. आता पावसा पाण्याशिवाय राब नुकीवर आपला हक्क काहीच नाही बघ. राबायानं गवाय का, त्या बेगर सावकाराचं कर्ज कसं फिटायचं? यो आठवड्यातला चार दिवस दारू ढोसून पडतोय. तर ग बाई कसं काढतीस ग तू? काय करायचं बाई, नशिबाचं भोग म्हणायचं, नाहीतर त्या सावकाराच्या माणसाने कशा पायी उमर झिजवलं असतं कर्जा पायी. जमायला इथं बसलंय ए राप्या. काय रे टिक्कोजीराव, कुठं कुठं शोधायचं तुला? चाल गुलत नानानं बोलावलंय. कशाला ए शान्या, जसं का तुला माहितच नाही? चला वा मोर येल तो मागण. ए धन्या, शास्त्री बोलायचं काम नाही, नानाची ऑर्डर येईल का ठेव. म्या काय गाव सोडून जातोय कुठं? ए चल, तू गाव सोडून गेला तर धुरपा आहे की कर्ज फेडायला. अरे सत्या बिर्या बघताय काय, उचला त्याला काका गाडीत. पासून सोड माझी याच्या हिंजील वाडर आणून सोड. नाही माझी बायको, माझी बायको नाही. काय झालं सावकारांना? नानाचे ठणानं झालं म्हटलं तर वरप हरामी मनस्या मुदत संपलं तर पैसा काय तुझा बा देणार वगैरे? ते काही नाही, आज रात्रीला तुझ्या हेंटीला वाडर आणून सोड म्हटलं तर. ए परंतु कशाला, रीत परंपरा म्हटलं तर. असली बाई घनवटीची रीत परंपरा दुनियेत कुठं बी नसल. दुनियेत अशी किती दुनिया बघून सोडलं आज मी ती. पण बाई घनवटीची भाषा लिवली त्यात. बाप्पा अरे बायको नेलो तरच कर्ज फोडूया म्हणणार वरवंटी आहे. सावकार ना द्या महिना दोन महिने मुदत वाढ फेडील ठेव. वय वय फेडीन मी कर्ज. अण्णा फेडलं तर तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या हेंटीचं लुगड फेडीन बघ. मंजूर मन बघू. सावकार गरीबाची अब्रू म्हणजे काय वाटलं तुम्हाला? गरीब श्रीमंत काय घेऊन बसला? चा माप एकच बलंगण पडून सोडायचं म्हटलं तर कर्ज सावकार. म्या फेडीन द्रापाचं देणं. शिवप्पांना
होय दादा मी फिडीन माझा निर्णय पक्का आहे सावकारना ना माझ्या शब्दावर विश्वास आहे ना तुमचा गोवाण्याप्पा तुझा सबूत म्हणलं तर सोनं बावणं कशी काय घाणवट टाकणार तू जन्मभर चाकरी करीत तुमची नाही देणं पिटलं तर ये आणि पापड कुटतात तुम्हाला आमच्या आजा कान मंत्रीला मरताना म्हटलं तर ठावर जंगमच विश्वास माणसाचा भरोसा किल्ले माझा घर घाणवटीचा कागद तयार करा खरेदी खतच करतो म्हणजे परतीचे बोलीच मंजूर हा मंजूर नडीबाजी शिवपाचा तेवढा अंगठा घेऊन सोड या शिवा पाडला दादा म्हणती एवढा कर्णाचा अवतार घ्यायला कन्नड चालले होती जेव्हा चालत होत तेव्हा केलं सकी गावाघरासाठी पर आता आपलं ते दिस राहिलेलं नाही अगं दिस नाही राहिले पण सबूत आहे का नाही सबूत आहे पण नाना सावकारांना शब्दाबरोबर तुमचा अंगठा भी उठवून घेतला मग कागदावर राब याचे करता पाय आय पुरा सारखंच मानतेस ना त्याला पण सगळ्यांचा हवाला घेण्यासारखी आता आपली परिस्थिती राहिलेली नाही बाबा आधीच घराच्या कर्जानं कुस बदलली नाही तवर ह्यो डोंगर वय हे बघ ह्यो डोंगर राप्यापाई नाही धुरपासाठी डोक्यावर घेतलाय मी काय अगाय तात्यानं कर्ज नसतं घेतलं आपल्यावर आणि सावकारांना नेले असते धुरपीला वाड्यावर मग चालला असतं का तुला अग बोल की जाऊ दे झालं ते झालं निभावून नेणारा वर बसलाय ना चला झोप झोप लोक तोंडा शान घालतील माझ्या एकदा सावकाराचं देणं फिटलं का नाही मग नाही यायची बघ त्याची फिकर तू करू नकस समजलं अग देणं फिटेस तर मी नाही मरत अग मी आप बोलू म्हणजे नाही बोलायचं सुकुंदी असलं बंगाल बोलायचं नाही ती मर्या कधी कान दिलकून असत बर बाई नाही बोलायचं पर तू भी ध्यानात ठेव चुकून भी पाणी आणायचं नाही डोळ्याला आणि बघ जे काय रड असल ते राखून ठेवायचं माझ्या माघारी रडायला पुन्हा तेच अग तेच ठरतील ना कोणच्या वळणावर सांग होईल कुणी सांग जोडीने लढलो आयुष्यभर सरशी झाली कंदिहार जोडीने होतो
मला तू पर आता मनाची तयारी पाहिजे. कवा भी फुटेल चोरी तयारी पाहिजे. आता घबरत आहे सन मग कमी हिरी तुडी मारू असं. पर मी बरा उडी घेऊन देईन माझ्या राणीला. जावा तिकडं. तुमचं आपलं असंच असतं बघा. उगाच्या उगाच बायकोला रडवायचं. अहो काय चार पाऊस काळ असंच केलं. औंदा देवाच्या दयेने तर पाऊस आला तर वो तर मग सोनं पिकवीन माळरानात. हा मग बसून खाऊ दे तुमच्या चिरंजीवाला. मी काय म्हणते आजचा एक दिस माफी करा की त्याला. हे बघ रुक्मा अहो आजचा एक दिस तुमच्या जोर नाचतोय तर नाचू दे की त्याला. अगं जीवावर नाही उरावर नाचल माझ्या. पण तू उगी त्याला पाठीशी घालू नको. अहो आजचा एक दिस. हे बघा राणे सरकार चिरंजीवाच्या टकोरीवरचा तुमचा पदर जरा बाजूला करा. काकतनं खाली उतरव त्याला. जरा पाय जमिनीवर लागू दे की. आता तो काय बार करायला नाही. लग्नाचं वय झालंय त्याच. लग्नाचं माझी सून घरामध्ये आली तर मला घराघराची काळजी नाही. कशा कशाची काळजी नाही. सुनेचा इशय निघाला कि तुमचं बाण हरपलंच बघा. खरं सांगू रक्मा धनाच्या लग्नाचा विषय मनात आला ना कि माझ्या आईचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो. कोण गजन्माची भेट धरतो असं मन म्हणत. असल बाई मला नाही तसं कधी वाटलं. अगं तसं वाटाया मनाचं नातं गतजन्माशी असावं लागतं. माझी सूनच घरादाराला तारणार आहे. तिच्या पायगुणानच गंगा येईल घरात. पाणी पाणी होईल समज. घरादाराच कल्याण होईल. माझी गत जन्मीची आई कुठं असेल कुणास ठाऊ. Thank you.
चोपन्ना झालं नको म्हणा सारखं सारख्या दाण्या मारणाऱ्या पोरासनी दचिकला साहेबान मास्टर क्लोज करून टाकलं बी आउट सांगताना ऐकलं नाही सा पर एकदा नाव काढलं का पुन्हा काही चालायचं नाही वय अजिबात नाही असं थोडं कसं पर नारी आहे उद्या चला उडूनच घेऊन येतो बघा नो फायदा आता गावात उलगा फिरतो दररोज हा चालले तुमचं माझ्या पोराला उंडगा म्हणतोय काय उंडगा काय तर म्हणे उंडगा मग तू बघतोस ना आपला धना दुष्काळी कामावर नाही आला तर शेतापातावर राबतोस ना पर एकदा मास्टर वरन नाव कमी झालं का झालं तात्याचं एकच एक लाडक पोर आता बसू देत वळलेल्या जमिनीतली तनका टकाडीत अगं पण मॅ काय करू मॅ काय करू सांग ना मी काय बी बोललो तरी तू म्हणायचीस ना मी समजावतो मी बोलतो आता असं होईल आता तसं होईल म्हणायचीस ना आता बस की तंट कशा बाई रक मक्का एक सांगू आपली पोरं तशी काय वाहक नाही हे वय असंच असत या लगीन करून मोकळं होऊया काय अगदी पोटातलं बोलला तर बघा भाऊजी हा एखादी पोरगी नजरच हाय गरीब आहे आणि माणूस कितली बी आहे पण हे बघा तिला आई बाप नाही मामा मामीकडेच वाढली आहे ती मथा पोरगी तुझ्या बघण्यातली आहे ना माझ्या बघण्यातली बी आहे आणि नात्यातली बी आहे लाखात एक आहे पोरगी धनाचं नशीब काढत भाऊजी तुम्ही का परकाय सवय अहो आमचा विश्वास नाही तुमच्यावर मग आपण असं करू उद्या बाजारला जाणार ना तर बाजार आटोपला कि तिथूनच पोरगी बघायला जाऊ मग मी निघू मग उद्या लवकर निघूया माणूस कितली बी आहे पर हे बघा तिला आई बाप नाही मामा मामीकडेच वाढली आहे ती लाखात एक आहे पोरगी धनाचं नशीब काढत बाय शिवा मी तुझ्या घरला पुण्यांदा येणार आहे धनाजीराव महाल आला तुमचा याच्या उत्तर
अग थांब, अशी बरी आधी उदयीन मी तुला. अग वहिनी लवण की माप लवकर. अग खुळे एवढी कसली घाई गप, तुला नाही समजायचं, तुला अजून कळायला येळ आहे. अग आज मुहूर्तानं ती या घरात पाय ठेवणार आहे, काहीतरी बांधून घ्यायला ना. गप गप असा बायानो, तिला आज्ञा आणि वावरी कामे. मी दे बेका की तू तिच्या. अग धुळप, तू विचार. मी विचारू, मी विचारू. बर बाई इच्छा कोणते इच्छा मनाला. सोसोफी वाडा, वाडा मोरा अंगण, अंगणात जमल्या सोळा का सजनी. ताई तू वहिनी, सांग माझे गडणी, उमऱ्यावरच्या मापाची का केली मांडणी. दे दे उत्तर दे आता. मनामधली भोई आशा मापामध्ये भरली, सुख दुःख माया म्हणता हुमऱ्याने सांगली. उजवा पाय लागताच सगळ्यांसाठी सांगली, तयारी ग स्वागताची गडणीनं मांडली. आता काके तू विचार बाई, होऊन दे दाडक्यात. विचारते. सांग सांग सुन बाई, मला समज तुझी आई. मी सांगन ते का तू करणार का नाही. दारी होता खाम, त्याला आला घाम. लेकी सारखं वागवशील तर ऐकीन तुमचं काम. चला चला बायानो, ए सॉरी माफ बोलण. बाजी, ए बाजी, पंचायत में जायचं विसरला का? नडी तोरण म्हटलं तर घरात शुभ कार्य घडलं ना. शुभ कार्य, शुभ कार्य म्हटलं तर नाना सावकारच्या उमऱ्यावर पहिला इडा ठेवायला लागतोय सर. नाना सावकार, समजा अगदी गडबडीत झालं बघा. आता निमताला कार्य म्हणायचं, मुलगी आणि नारळ घेऊन आलो. आता म्हणलं उद्याच्याला तुम्हाला बोलूनच हळद काढायची. अगं बया, सावकारांना तुम्ही आला सवय बेस झालं. बसा की वाईट चाट टाकते. बसा 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 या या. नाना नमस्कार. बसा. नाना बसतील हो, पण म्हणजे बिनबुले मेहमानच झाला की नाही. अहो असं कसं, नाना काय परकायत वय म्हणूनच विसरलास ना अक्षताला. अरे ग बसून सोड के, झालं गेलं गंगेला मिळालं. आता फकलास, आता एकदम फकलास. चहा अजून सोडायचं बघा तुझ्या सुनेचाच. अका तुझ्या डोक्यावरचं वज्र कमी झालं म्हणायचं. ये शिवापांना, आता परपंच देश सोडून आणि तू बी आता आराम करून सोड. Thank you.
अगो भैया थाम की बाल चलो अमृत बघबाय तुझ्या हातात अप्रतिम गोड म्हटल तर सोळा श्रृंगारण भरलेलं पाखरू शिवपानं आणून सोडलं धनजरावाच्या वाट्यात काय अगो चालीस कुठ नानांच्या पाया पड जा आशीर्वाद माझ्याकडे ठेवून सोडतो तुमच्या सुनबाईच अमानत म्हणून नडी आशीर्वाद अमानत आहे म्हटलं तर वाड्यावर येऊन घेऊन सोडायचं धनाजीराव वय ना नडी बाळ चलो क्या चलो राम राम नाना राम 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 तरे रप्पा घराडारातून आठवण करायचं म्हटलं तर कमीपणा नाही कमीपणा कसला नाना येतो खेळतो वाड्यावर येतो येतो कोरून अरे येतो म्हटलं तर येतात का रे तुम्ही निर्लज्ज माणसा जोडणी झाली नाही पैशाची तर पंधरा दिवस ढकलणार पुढे नाही त्या पर येताना धुडपाला घेऊन ये म्हटलं तर झालं धुडपाला पण एकल्यानंच यावं असा काही नियम नाही तुम्ही अजून मधून येत जा काय रे वाड्यावर येऊन सोड म्हटलं काय काय झुलपा झुलपा जन्माची पुण्य फळाला आली आणि तू बायको म्हणून लाभलीस बघ पुण्याही माझी थोर म्हणून तुमच्या पायाशी मला जागा मिळाली खरं बाय लाखात एक आहे माझा धनराजा काय काय म्हणलीस राजा का पुन्हा म्हण नको माझा राजा विहिरीला पाणी लागलं असत तर राजा असतो मी आज पर नशिबाने साथ नाही दिली पण काय हो कशी आटली हीर कशी आणि काय कधी दोन पिढ्या मागे अकरत घडलं अन काटोकाट भरलेली हीर मेलेल्या ढोरावाने आ वासून पडली किती नव किती बांधणी तांत्रिक मांत्रिक झालं तरीही मर्याई कोरडी ठणत पुन्हा फोडून बघितली तर माझ्या मनातलं बोलेस बघ एकदा माग लैडाव बघितलं तात्यानं बी आणि त्याच्या बाना बी पर काय उपयोग नाही पण औंदा औंदा आबळांना साथ दिली तर मिरत बसेल तुझ्या पायाच्या पुण्याईनं गंगाईल दारी खरं म्हणता वय मग राबायचं राबायचा एकमेकांना हात देऊन घामाचं सोनं होईल काळ्याच्या पोटातून हिरवे गार कोंब फुटतील जिकडे तिकडे रानस असतील हिरवे गार माणसाबरोबर धरणी आई पण सुखावणी
जिकडे तिकडे आनंदी आनंद. एक झोपाळा बी लावूया सोप्यात. अग एक का दोन लाव, एक सोप्यात आणि एक सज्जात. सज्जात तर काय, माडी बांधायची ना आपण. वय पण तोडीच चिरेबंदी बांधकाम करायचं. अग आक्षी सावकार नानाच्या वाड्यावाने. बाई 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 बाई, एवढी साथ द्यावी या हिरीनं. पण कधी कधी ना लय भ्या वाटत त्या हिरीच. खाली वाकून बघितलं की डोळ कसं फिरत्यात, गर्र गर्र गर्र. आता वाकून कशाला बघायचं, हिरीत उतरायचं नव्या जोमानं, हिर फोडायची आणि मग पाणी येत बघ वर 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 वर. मैं जाऊ का? जावा की यो डबा. त्याचं काय ठरलं म्हणायचं? कुठे आहे तो? हाय की आताच आहे की. मग बोलू की त्याला? हे धना काय करायचं ठरवलेस तू? चार आठ रोज शेतावर बी गेला नाहीस, अशा ना उपाशी मारायची पाळी येईल तुझ्यावर. उपाशी का मारण? चार एकराचं रान आहे माझं. माड रान र, दगड कुठे शिजून खातोस का? अरे पावसाचा थेंब नाही चार एक वर्षात. म्हणूनच मी ठरवलंय. काय ठरवलंय रे? अरे काय ठरवलंय ते कळू दे तर. ईर खोडणे काय? होय मी ईर खोडणार आहे. तुझं डोसक ठिकाणावर आहे का? अग बाई तुम्ही इथे आहे सवय? होय मग कुठे जाऊ? मी रानात आवता जवळ गेले होते, तुम्ही नव्हता. मला वाटलं यायला उशीर झाला म्हणून तुम्ही गेला घरला. बरं ते जाऊ दे, लय भूक लागली बघ, भाकर दे खायला. भूक लागली? होय. तुम्ही नव्हता म्हणून मी भाकर हावशा पाखऱ्याला खायला घातली. चा मारी, आता मी काय खाऊ त्यांच्या वाटणीची वैरण. वय लय भूक लागली. वय तहान भी लागली. अगं वय की मग चला. परीगा 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 परीगा. दिलाची भाकर प्रेमाचा कांदा भरमजे फटाच लोणी. दिलाची भाकर प्रेमाचा कांदा वर तुझ्या भट्टाच लोणी. हे तू ग माझी पट्टराणी, तू ग माझी पट्टराणी, तू ग माझी पट्टराणी, तू ग माझी पट्टराणी. शपथ मळ्याची हिरव्या हिरव्या गार, सात जन्माची ग साथ तूच माझी नार. मी तुमची धरणी तुम्ही माझा भाळ, बरसू दे आता तंबोली ही धार. धरून दे नांगर फाळून दे जीमीन काळी काळी सोन्याची खाणी. पट्टराणी तू ग
माझी पटराणी मशागत करताना मजा येत असेल ना? मजा कशाची? तू येणारच की? अरे येणारच काय जमिनीची मशागत आणि पेरमाची मशागत एकाच वाटून जातात ना भाऊ. आता काय म्हणून विचारशील की दोन्ही मध्ये फळ एकच मिळतात गोड म्हटलं तर? वय मातीच्या मशागतीमध्ये फळ मिळतच पण काय उपयोग म्हण तुम्ही पाऊस पाण्याशिवाय कोरडा थंड आभाळ बघितलंच नाही. ते बी येईल भर कशान जमिनीतलंच पाणी जात आहे ना आभाळात बाष्पीभवनाला काय म्हणतो तर काय रे बाजी त्याच काय होत पाऊस पडतो तळी भरतात सूर्याच्या उन्हानं बाष्प तयार होत ते आभाळात जात आणि मग पुन्हा ते पाणी कपडे बाजी गप्प बसून सोड आणि आभाळ म्हटलं तर निर्लज्ज बघ दया माया इल्ले आभाळाशिवाय दया नाही अंधारतीशिवाय माया नाही. हे गाणं सुरू झालं की ओ आभाळ डर्टीचं गाणं हे ना तू गाऊन सोड आम्ही म्युझिक देऊन सोडतो चिपांग 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 सपोर्ट म्हटलं तर माणूस की म्हणून अरे डना जत्रच्या शर्यत मध्ये भाग घेणार की नाही तुझे खेळणारे बैल घेणार बी आणि जितणार बी. अरे कसं जितील रे अरे सावकार नानाची खेळणारी का शेंगा सोलत बसली का रे. अरे सोडतील रे मागत नाही जिंकलास तर आणि जिंकली तर सगळे कर्ज गिर्ज माफ करून खणा नारळ ओटी भरण बघ बाई तुझी नडी. Mm-hmm.
गे तो टोपटाई तो काम ना है तुझा बाचा घरत नाम घरत नाही तुझा तो बाचा घरतले कुठे आहे रे घरतले समद भांड कुंडरी काम झाले आणि आता तो वाणी भी दारात उभा करून घेत नाही बर मग जा सावकाराकडे उगा काय बाय बोलायचं काम नाही सांगून ठेवते काय बाय अग त्या दिवशी सावकार गाडी घेऊन आला तर त्याच्या मोर काय झक मारत होती आता सावकार दिसायला लागला वय तुला दुष्काळी कामावर मुकादमा बरोबर लाडात येतीस आणि वाण्याच्या दुकानात तापूसवर बोलत बसतीस बघितलं बोललं म्हणजे गेलं वय ना त्याच्या बरोबर मला माहितीये माझ्या माघारी तुझं काय काय धंद चालत काय काय धंद चालत्यात रे उगाय घेऊ नका तरी बरं फोन नाही पदरात नाहीतर त्याचा बाप शोधायची पाळी आली असती फोन तुटली कुठली स्वतः ज्ञात नाही पोर द्यायचं हे लपवायला रोज नवा जोडीदार जोडतोस वैर माझ्या बरोबर अरे तुझा असं रोजचं बोल घेण्यापरीस कुठेतरी तोंड काळं करून गेलेलं बरं एक दिस जा जा त्या सावकाराकडे म्हणजे पोराचा पोटातही भागल तुझं वै वै आता जातीस तुझ्या या रोजच्या जातात ना तरी मोकळ वैन म्या मला कोणाची गरज नाही पडदा कुठेतरी बिन जाताची मला कोणाची गरज नाही मी एकटा राहीन राजावानी राजावानी राहतोय भाड्या गावाघरची गटार हुमल्यात तोंड बघा आधी स्वतःच मला भाड्यामध्ये रापा ते समज खरं आहे पर एक सांग मला एवढं जनावर सारखं मारायचं असतं वय अरे मारू नको तर काय करू अरे ती काय काय शेळ देते माहिती नाही तुला अरे रापा तुझी बायको आहे ती तोडायचं वय तुला हे बघ तुटलं तरी चालेल अरे हुमरात पाय ठेवलं की हिचं आपलं सुरू हे बघ रापा एका हाताने टाळी कधी वाजती का आपण बी जरा सोसायचं मता काका अजून किती सोसायचं अहो तुम्हाला माझी दारू तेवढी दित्या आणि ती उंडगाव जाते ते अरे पुरं कर तुझं अरे देवा पुरं कर रापा म्या तुझा मित्र आहे तुला एक गोष्ट सांगतो दारू सोड नाहीतर बर्बाद होशील तू काय वाड्यावर होय वाड्यावर अरे पण ती कशी जाईल मला काय माहित धन मी जाऊन येतो हे राप्या थांब मी आपण येतो नको मी एकलाच जाऊन येतो राप्या नाना सावकार रे राप्या ते काय मस्ती करून सोडलायसा म्हण तुम्ही खाली ये अगं चल माझ्या संग कशाला अगं बायको आहेस तू माझी मला परपंच बास झाला तुझा उगा तमाशा नका करूस जा जा गपगो मन तुझ्या घरला अगं माझं घर ते तुझंच घर आहे चल चल अगं चल ते काय मस्ती करून सोडलाय जा अरे बाबा तुझी बायको स्वतःहून आली माझ्याकडे म्हटलं तर माझ्या वाड्याच्या खिडक्या फोडल्या का रे तू तुझ्या आगूच्या कशा काटा फोडतो ते बघ आता सत्या राज्याला दिंड काल म्हणते गाडवार बसून ती करून सोड आणि जिम जिम काय वाजवायचं ते वाजवून सोड रे सत्या मिटिंग
त्रास कसला कुणाची मिरवणूक म्हणायची तात्या काय आली बघा रोग आला ह्याच्या दांडा मोडला तिरडीचा आमच्या आयुष्याची धुळदाट करून ठेवली मी या काय बडबडतेस तू तू गोंधळ एवढा कसला कुणाची मिरवणूक काय म्हणायची आपल्या नशिबात दिंडवड दुसरं काय नाही आपल्या नशिबाचे दिंडवड हरिश्चंद्राचा अवतार व्हायला गेलता असताना मग तुम्ही त्याचीच फळ आहे की लई कड घेऊन सावकाराला अडवायला गेलता असताना मग त्याला पत देणे घेतलं आपल्या घरावर का तर म्हणे पोरगी लई इब्रतीची अगं पण झालं काय ते तरी सांग ना ती इब्रतीची पोरगी गेली की स्वतःहून सावकाराकडं शुभाड्या गेला जा विचारायला तर काढली त्याची झिंड ती बघा अरे रापाच्या विश्वासाच्या जामीनदाराचं घर आहे थांबा काय झालं काय थांबा अरे काय झालं काय नाही वाचवा म्हणून म्हणलो होतो नेहमी नादिष्ट मनुष्याची दोस्ती म्हणजे घरा दारावर इष्टुबक तू आपण ना हे तुझा अपराधी बघ तोंड बघून सोड रे निर्लज्ज मनसा बायकोच्या कमाईवर शिंदी पिणार शौकीन जागीरदार तू तू आपण ना त्याच्या गळ्यामध्ये पायतानाची माळ दिसते की नाही त्याच्या बायकोनं घालून सोडले बघ आता तू एक पुण्य कर्म करून सोड स्वतःच्या हाताने डांबर फास म्हटलं तर झालं बघ त्याने एवढं काय केलं हा त्याची बायको स्वतः आली ना वाड्यावर मग बसा जावा की गमजा करीत पण त्याची दिन कशा बाई हा कशा बाई ही अशी शंड सावकार नानाच्या विरोधात जात म्हटल्यावरती धिंड काढायची नाही तर काय सत्कार करायचा मग काय उपयोग झाला तात्याने जबाबदारी घेऊन झाला की रे त्या जबाबदारीमुळे धिंड निघाली की रे काय रे तू जीवा भावाचे मैटर शिंडीबाज सवंगडी आणलं की नाही तुझ्या दारामध्ये शिवाप्पा तू सज्जन माणसा देव माणूस तू म्हणणं कसलंय मारबेडा खेटराच्या देवाची खेटरानं तुझ्या मांडले की भेटू हव तर मी डांबर फासतो तू काय वाजवून सोड चला रे चला काळा झिंडे नो बॉर्डर पासतात की नाही झक्कशीर तोंड चोळून सोडायचं हे हरगीवाले नियन नोडदार वडी आता लेगी वाढलो की रे सावकारा लई झाला लई वंगाळ केलंस तू हे अरे नरकात जशी तू नरकात मला नरकात झाडून सोडतो मी काय घोडं मारलं तुझ नरकाचं जाणार तुझ्या आणि चांडाळ नरकाचं जाणार चांडाळ म्हटलं बरे मला आता चांडाळ कित करून सोडतो बघ चार दिवसाच्या आत रापाचं तुझं देणं करून सोड नाहीतर नरकवास भोगून सोडतो बघ तुला आणि तुझी सून नाही माझी घाणवट बनून पडली माझ्या गाई म्हशीच्या गोट्यात तर नाना सावकार हे सर हेळून गेले सावकार नान्या तुझं नरड घोटून फासावर गेलो तरी बेहत्तर पण आता तुला नाही सोडणार तुला नाही सोडणार मी नाही सोडणार तुला नाही सोडणार नाही सोडणार हेलो ना बोलू शपा नेट चढलं म्हणलं का तर मला छटाडा नाही दिन म्हटलं तर मारुतीच्या मंदिराजवळ जाऊन विसर्जन करून सोडा नाही आई पण त्याच्यानं काय झालं आई पण तुला
नाही सोडणार, नाही सोडणार मी तुला हत्ता मोठ्या बशीला त्याचा गेला त्यो. तुम्ही गप्पा बघू, तुम्ही गप्पा बघू. माझी बाय मरताना तुझ्या हातात पाणी पिण्यात मरण्याची भाषा शिवाप्पाच्या अकाली मृत्यूला धनापरिघाच्या संसाराचा आधारस्तंभ कोसळला. इकडे कपटी सावकारानं दुष्काळी काम बंद पाडून पोराबाळांच्या तोंडचा घास काढला आणि धुरपाच्या सावकाराकडे जाण्यानं प्राप्याला एकाकी केलं. प्राप्या, अरे असं बसून नाही चालायचं, काय करू? प्रपंचासाठी जगायचं, जोगी मोडला. अरे मोडलेला प्रपंच आपण पुन्हा सांधू, पुन्हा जोडू. सोडून गेली. हे बघ रापा, झालं ते झालं. अरे निदान झालेल्या चुकांचा हिशोब करण्यापरी आपण जरा मोहरला बघूया. पुढच अरे म्या आहे, परिघा आहे, आई आहे, आणि सगळ्यात महत्वाचं माझं घर ते तुझं घर आहे. नाही तर काय? अरे येड्या आईनं तुला मुलगा मानलाय, इसरला का काय? धना, इथून पुढं खीर खोदायच्या कामात मी पुढं आहे तुझ्या बरोबरीनं. अरे माझा मित्र आला का ना लाईन वर? धरणी गाते धानी रे, धानी रे, ओ
दुष्काळामध्ये शेताची जमिनीची काम काढली, ही काम करायची सोडून त्या धनाच्या हिरीवरची छाटाडा बडवून घेता करे ना, धनाच्या हिरीला पाणी लागलं तर गावाचं कल्याण होईल। कल्याण काय रे मटा, कर्ज पाहिजे म्हटलं तर नाना सावकार आठवतात कर, आणि कल्याण तेवढं धनाचं करून सोडताय। उद्या सकाळ पट्टू व्याजा सकत माझं रोक्क आणून द्या, नाही तर परवा सकाळला सरकारचं बेलीफ तुमच्या दरवाजामध्ये आणून उभं करतो की नाही बघा। तळगा, उद्या सूर्य व्हायच्या आत माझ्या शेतावर येऊन काम करून सोडा, नाही तर तुमचं घरदार जमीन जुमल्या सकत तुम्हाला समग्यानं नागड करून सोडतो की नाही बघा। मता नडे सावकाराच्या भीतीपोटी घडी माणसं आली नाही त्यात तुम्ही तरी काय करणार, आणि माणसांचा तरी काय दोष। तो नराधम हाच गिधाडाच्या काळजाचा, सदा न कदा घरावरनं घिरट्या घालणार, म्हणून आपण अवसान गाळून नाही चालायचं। म्या हाय न, तुम्ही धीर सोडू नका। एवढ्यानं झालेलं नाही, आपल्याला शर्यत बी जितायची आहे, त्या सावकाराला दाखवून द्यायचं आहे माझ्या धनराजाच्या दंडात अजून लय बळ आहे। घ्या दोन घास घ्या। मन पाऊ ते दाण्या
धना काय म्हणतो रे? अरे याड्या इसरला का काय? जत्रा आल्या तोंडावर आईला इसरलोस की नाही? आणि मग काय सांगतो या सरावण तो करा शरतीचा केलं पाहिजे तर चल 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 बाबा चल 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 आलोच तोंड धोत बसला इकडे याडा चल लवकर चल चल या ए हौशा पाखऱ्या यो या हौशा किन्या ए कमल रे या यो 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 के 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 या हौशा किन्या ए आप्या पडूस रे का रे यो ए बाजी वारे संघ दोस्ती करतात म्हण धनाचं बैल वारे संघ दोस्ती आपल्याशी मस्ती म्हटलं तर रोजच्या सरावना धनाची गाडी नंबरात येणार अरे गप बसून सोड आणि कान उघडे ठेवून ऐक बैलगाडीच्या चाकाचं खिंडी खिंडी काय म्हणतात ते काढतायत का रे बर आता मातूर पाऊस पडावा म्हणून गावची जत्रा भरवायचा निर्णय घेतलाय तवा समद गाव झाडून स्वच्छ करून घ्या बघा सगळीकडे पताका लागल्या पाहिजेत हा चला चला लागा कामाला लागा चला हा हा या या चला चला ए हौशा पाखरा काय रे पोरानो अरे काय म्हणताय झाली का तयारी हा चाललंय ना हो का आणि तुमचं सरावाचं कुठपर्यंत आलंय हे काय तिकडे निघालोय भय जोरात चालली तयारी चालू दे चालू दे चला चालू दे चला चला या हुशा पाखरा या चला 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 या या हुशा पाखरा ये ये काय झालं रे हुशा पाखरा ओ ओ काय रे अरे जरा वैरण घेऊन येतो बाई जा जा चाल लवकर जा हा म्या म्या फेरी मारतो इकडे हा या ए औषा पाखऱ्या चला रे राजा
स्वर्गात तो चुकती गिर माझ्या अंगावर त्याच्या माघारी त्याच्या सुनेची अशी अवकाळ म्हटलं तर अरे सावकारांना मेले काय आता शिवापाण्याचे सून म्हणजे बाजी माझीच की ए बाई कवा येतेस वाड्यावर नाना तोंड सांभाळून बोला म्या माझ्या घरात लय खुश आहे सूर्यराजानं आता माळरांत आपण ठेवले कळतय ना चळून जाशील अरे म्या थंड करून सोडतो की
मिरगाची पेरणी येऊन ठेपले ना तोंडावर, पाण्याशिवाय कस काय पीक येणार म्हटलं तर? नाही येऊ देत बापाच्या पाण्यावरच्या पिका परीस करपून जाऊ दे माझं शेत. करपून तर करपून जाऊ दे. सत्या काय हो मालक? हिल्लारी बैलांची जोडी घेऊन सोड वाड्यावर. होय मालक. नडी दादा असं करू नका. दादा काम धंद्याची वेळ. दादा नाना असं करू नका. नाना कामाची वेळ. पाऊस मोडू नका असं हो माझं. नाना आभाळ यावं नक्की बरसल. आभाळ गेले 4 वर्ष गप बसले इथे. नडी नडी आता सांभाळायचं बरं का? हा जड काम करायचं. आई काय झालं? अग हसतेस काय? काय झालंय ते विचार की तुझ्या बायकोला. काय झालं तात्या? मला काय म्हणायचं? तात्या म्हणायचं की तू त्याची गतजन्माची आई आहे. आता तू सांग तू काय म्हणत होतीस? अरे तिच्या मायला आता लाजायला काय झालं? तात्या जर का लेकरू असेल माझं गतजन्माचं तर ह्या जन्मी तुम्हासनी चुलता होणार आहे. मला चुलता होणार आहे? अजून आलं नाही ध्यानात. आलं माझ्या ध्यानात म्हणजे ह्या आज्याला लेकरू नाही म्हणकी. आज्याला तर का आजी? तात्याचं होणार आहे असं म्हणा की सर. म्या 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 भा होणार आहे. अधिकार नाही पर काय? पर बाईच्या संगतीचा बोल बाईलाच लागतो. माझा बोल नका कोणी घ्यायला. माझा एकटीचा मामला हा येऊ मी राजी खुशीनं गाडी जाऊन बसतो. राजी खुशीनं भय तुला नाही कळायचं ग. वाघावानी नवरा हाय तुझ्या पदरात. अग तुझ्या पदरात रापा नाव बी घेऊ नकस त्याचं. अग आज त्या फाटक्या पदरानं माझ्यावर ही ये आणली असून अर्थ नसून खोळंबा. बापाय हाय वय का तू? रूप सोन्याचा अनवान मेनाचा तरी बी हक्काचा हाय. काय करायचं हाय ग? मन हक्काचा हाय. 4 वर्षात एक बी पोर बाळ नाही माझ्या पोटाला. म्हणून काय झालं? दिस गेलेत का? होईल आज ना उद्या मूल. तुला बोलाया काय जाते ग? वर्षाच्या आत तुझ्या पोटात पोर वाढायला लागले. आणि माझं काय? मला काय हाऊस माऊस नाही. बस कळलं म्हणून हे सगळं. अगर सावकाराकडे गेली तरी बी बाईच आहे. म्या बाई आहे पण बाई पण हरवलेली. नाही तर एवढ्यासाठी सोन्यासारख्या परपंचावर कुणी पाणी सोडलं असतं ग? तो परपंच म्हणायचा वय ग? न माया न ममता न पिरे. जीव जाईस तोवर नुसतं राब राब राबायचं. राबायला नको. आणि कशात हाय ग माया ममता? त्या सावकाराच्या नक्षीदार चौसोपी वाड्यात त्याच्या उष्ट्या पाणी द्या का मऊ मलमलीत गादी उशांच्या छपरी पलंगावरच्या मस्तीत? कशाला म्हणून भाळलीस ग तू? ज्याच्या पायाखाली इस्तू असताय नवा फटक त्यालाच बसत्या. तुला नाही कळायचं परीघा. त्यात काय कळायचंय ग? सरगावानी आयसो आराम नोकर चाकर पंच पकवानांचं खाणं पिणं ही गाडी दिमतीला वर सावकाराची रखेल म्हणून गरिबांचं मुजरा. आणि काय पाहिजे ग? एवढ्यासाठी गरीब भोळ्या भाबड्या मातीची माया सोडून त्या श्रीमंताच्या पलंगावर जात पडली. बळ वाचलं बाई. नवरा बायको घरदार त्यातलं कडू गोड खात खळग म्हणजे संसार म्हणण्यापेक्षा गोऱ्या गोमट्या कातडीला चिमटे काढून घेणं म्हणजे संसार वाटतो का ग तुला? पस्तावशील. अग बाईचं बायपण सुख दुःखा बरोबर आड्याखालच्या बऱ्या वाईटावर पांघरून घालण्यात असतं. अगं नाही पडला 4 वर्ष पाऊस
म्हणून धरती आईनं शालू नाही फेडला अजून. सगळ्या दगड धोंड्यांबरोबर झाड पेड कुशीत घेऊन जगतीये ना वती. तसं जगायचं ताठ मानेनं आभाळाच्या विश्वासावर. अरे आली आली बघ आली बघ नवरा बायको घरदार त्यातलं कडू गोड खात खळगं म्हणजे संसार म्हणण्यापेक्षा गोऱ्या गोमट्या कातडीला चिमटे काढून घेणं म्हणजे संसार वाटतो का ग तुला? पस्तावशील. अगं बाईचं बायपण सुख दुःखाबरोबर आड्याखालच्या बऱ्या वाईटावर पांघरून घालण्यात असतं. अगं नाही पडला चार वर्ष पाऊस म्हणून धरती आईनं शालू नाही फेडला अजून. सगळ्या दगड धोंड्यांबरोबर झाड पेड कुशीत घेऊन जगतीये ना वती. तसं जगायचं ताठ मानेनं आभाळाच्या विश्वासावर. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही दुर्पे. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. तू घरला तू घरला तर दुर्पे तू घरला तर. या सावकार नाना, आज इकडे कुणीकडे वाकडी वाट केली? वाकडी नाही, सरळ वाट्यानं चालू आहे. थेट म्हटलं तर तुझ्याकडं. पण येणं कशासाठी केलं? कर्जाची मुदत संपले म्हटलं तर आठवण करून सोडायला आलोय. नडी पोरगी माझी मंजुळा. एवढी मोठी झाली पोरगी म्हटलं तर. आता हिच्या लग्नाला बी तुमच्याकडेच हात पसरायला पाहिजेत. पोरीचं वय वाढतात तसं सावकाराचं व्याज पण वाढतात.
हळवतो म्हटलं तर व्याजाची मुदत संपले बोलून सोडाया. आता जीपच धाडून सोडतो. सावकार ना ना अहो माझं ऐकत सावकार ना ना अहो सावकार ना ना अहो पण ना ना अहो माझं ऐकत रे अहो अहो जरा जोर लावला कप्पा पण सुटेल बघ उचल 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 रापा माझी खात्री आहे या सगळ्यांना जरा जागा दिली मग पाण्याला वाट मिळेल बघ आणि मग तुम्हाला फुटतील पाण्याचे उचल उचल सावकाराचा कायदा म्हणजे गावतारी वाजवून बसले काय करायचं आता आला की नाही तुमचाच पोशिंदा आमच्या उरावर पोटा पाटीला चिमट काढून पई पई करून त्या मुर्द्याच्या मड्यावर घातला आजपासून तरी मी देणं थकलं आता थकल्या देण्या पाई पोटच्या पोरीला त्याच्या वाड्यावर पाठवायची रिवाज पेटला रिवाज तुमचा असला माझ्या डोळ्यासमोर कवळ्या कोंबावर घाला घातलेला मला नाही सहन व्हायचा त्यापेक्षा आम्ही मरत पत्थर उमायले की तुम्ही नाही मरायचं सगळं शाबूत राहील तो सावकाराचा रिवाज बी आणि तुमची आबरू बी मरुडे सोड त्या नाना सावकाराला काय पोरी कमी आहेत काय म्हटलं तर अरे गावात एवढं कर्जदार पोरी हजार सावकार नाने सावकार नाने पोर माझी मेली तुझ्या मुळ तुझ्या पाय खानवटीच्या रिवाजामुळं आता ह्यो रिवाज बनवणार हा बनवणार पण तुला ठार मारून म्या बंद करणार आईला तुझ्या अरे आई भन लेख सून कोणच वळकण हवे रे तुला वकडा चावला तिच्या आता तुझ्या बापाचा खडा पडला नाना सावकाराला आवाज दिल्यानंतर काय होते गावाला जा खूप आवाज देतो कर नडी नडी भीती कसली एरीच्या पत्थराचं काळीच फोडायचं मला एकदा का पत्थराचं काळीच फुटलं की थंडगार पाण्याचं तुम्हाला फुटतील आणि मग बघ धरणी आईची माया नाही फुटलं तर कसं फुटत आहे तेच बघायचं मला काय म्हटलं तू परिघाचं काय म्हटलं तू लई त्रास रोज कोस दोन कोस जाती पाण्याला पोटात पोर कमरेवर मातीचा मटका मातीचा तर
घागरी तपेली सगळं विकलं घेऊ मोडीच्या भावात. पाप बिचार हुडगी की र. या गरोदरपणामध्ये काय नशिबी म्हटलं तर छळवाद. त्योच तर सोडवायचंय तुम्ही पुण्यकर्म. ओ सावकार नाना तुम्ही अलीकडे परिघाला बघितलं नाही. दुसरी एखादी असती तर फार चिप्पाड झाला असतं या रामरगाड्यात. पर हिची लाली तर रोजच्या रोज वाढायला लागली. सफरचंद म्हणा मगा धरणा नुसतं करताय पारवाळावानी. चित्तात काय मोतीचूर बुंद्या पडतायत ते तर कळू द्या. बाईची आदरू म्हणजे तुमच्या मळ्यातली बोर भय कवा मनात येईल तेव्हा तोडून खायला. हा सावकार नाना एक डाव सांगून ठेवते. तुमच्या पलंगावर रोज 10 जणी पडत असतील पर म्या त्यातली नाही. जावा हितन जावा नाही तर. नमस्कार काकी. सावकार नाना आलेत वाड्यावर जेवण आहे. नमस्कार अक्का. या की नाना या बसा 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 बसू. नाना तुम्ही आलाय स खर पर पैशाची जुळणी अजून झालेली नाही. कशी होणार दुष्काळ म्हटलं तर आग्या वेताळवाने उभा राहिलाय पुरवाड पाय देऊन. मी म्हणलं भोजन निमंत्रण कुठले के बेकू. आता आखी डेट आहेत पंचांगानुसार. वर्षा काढायला एकदा तरी जेवण देऊन टाकावं वाड्यावर. डयाबुटी म्हटलं तर वय पर जेवणासाठी म्हटलं तर आमच्यातलं कुणीच येणार नाही. परीघा निधन. परीघा नाही ती तर अजिबात येणार नाही. परीघा चुकून येणार नाही. नडी येतो अक्का. आता येतो म्हटलं तर उद्या त्याला येऊ का परवा त्याला येऊन सोडू. मी विचारलो कशा पाई उद्या जुळणी करते पैशाचे का परवा त्याला येऊन सोडू. नाना मस्करी करता होय. हे थट्टा मस्करी वाटलं नाना. धनाची म्हातारी आली आहे. लम म्हातारीचे बसवून सोड तिला. हलोच निघ. जी हलोच. काय काम काढलीस सावकार नाना.
नहीं म्हणजे कर्जाची मुदतवाढ मागायला आली आहे. मुदत संपली की काका, तरी पण तू माझ्या आई सारखी. उद्यापर्यंत पैशाची जुळणी करता काय? उद्यापर्यंत? असं काय बोलताय सर सावकार नाना? अहो दोन वेळेला खायला मिळेल ना, त्याच्यात सून माझी पोटोशी आहे. पावसा पाण्याचं तर पत्त्याच नाही. कुठनं रिन फेडणार मी? कुठनं रिन फेडणार? हे बघा, बोललो म्हटलो तर सावकार नाना वाईट मनशा ठरतात, बिन बोललो तर गावकरी जोड्यानं हलत्या. त्या मग विचारशील तर देण्या घेण्याच्या व्यवहारामध्ये या सावकार नानाचा सबूत एकदम चोख मानला जात. हे तर शेपूट का घातलं म्हणून विचारलं तर काय सांगणार? गरीबावर दया करा सावकार नाना, गरीबावर दया करा. बापात लुटून सोडलीस की ग? हे बघ अक्का, स्वतःच्या बापाला देखील बेलेत दाखवायला सोडलं नाही म्या, आणि तू नाना. तरी पण सध्या परिस्थितीमध्ये एकच मार्ग दिसतात मला. परिस्थिती दुष्काळ, खरे तुझ्याकडे रोक्का इल्ले, खरे लोक लोक बाळ गाव बिरादरी मध्ये तुम्ही भी राहणार आणि आम्ही भी राहणार, खरे ते नीती नियम परंपरा पाळून सोडायचं म्हटलं, आणि उद्याच्याला जर तुझ्या एरीला पाणी लागलं तर कर्ज गिर्ज फिटून डोक्यावरती सोन्याची कवलं चढतील अक्का. तस झालं तर तसच होणार अक्का, तसच होणार अक्का. उद्यापासून 20-30 घडी पाठवून देतो तुझी हिर पोडा. खरं म्हणताय ना तुम्ही? तुझ्या पायाची आण अक्का. हिरीला पाणी लागलं तर मजुरी देऊन सोडते. देईन की? डबल डबल मजुरी देईन. सून तुझ सोन्यासारखं ग अक्का. होय, आता शिवापाचं सून म्हटलं तर माझच म्हणतो मी. खराय खराय, तुमचं तुमच्या रूपानं देवच पावला म्हणायचा. गुडगी बाळणपणाला आली म्हणतो मी. नाना, रीत परंपरा सांभाळ्यासारखं झालं. उद्या लोकांना एकाला दोन बोलायला जागा नको, आणि त्यातून उद्याच्याला तुझ्या एरीला पाणी लागलं तर कल्याण वस्तू कणा नारळानं वटी भरून परत पाठवून देतो बघ तुझ्या सुनेला. जास्त विचार करू नको बा अक्का. त्यांच्याला जीप धाडतो, उद्याच्याला मजूर पाठवतो हिर पडायला. चालू आत्ताच घेऊन जा. दारात सरकारी बेली पेण्यापरी सावकाराचं जीप चांगलंच नाही. निश्चिंत मनाने जा. पोरीला माहेरपणासाठी पाठवतात तशी पाठवणी कर परिघाची. जा. Thank you.
भाई आपलं पोरी तुझा सासरा म्हणायचा सुनाच्या पायात लक्ष्मी हाय तुझ्या रूपात आई बघायचा तूच तारणाऱ्या घरादाराला म्हणायचा तेच तेच खरं झालं पोरी तेच खरं झालं म्हणजे तुम्ही काय बोलता मला काय भी उमजत नाही नाही उमजत तेच बरं आहे सासूबाई काय म्हणते ना लवकर आठ नाहीतर उशीर होईल अग माहेर पणाला जायचं आहे तुला हे नवं कोरं लुगडं नाही असून जात आठ लवकर नाही मला नाही जायचं अग मी नाही जाणार आता नाही नाही तुला गेलंच पाहिजे तुला गेलंच पाहिजे नाही अगं तुझ्यासाठी नाही आमच्यासाठी धनासाठी या घरादारासाठी
तुझ्या तात्यांसाठी तुला गेलंच पाहिजे, तुला गेलंच पाहिजे, चल चल तुला गेलं पाहिजे. मी सांगेन त्याला समजावून, माझं ऐकल तू, पण तुझा तुझा लवकर तयार हो. अग तुला आजच गेलं पाहिजे, आजच, नाहीतर उद्या पेंडे पेलदारात सरकारी लाल डगलेवाले येतील. नाही 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 नाही, तुला गेलं पाहिजे, तुला आजच गेलं पाहिजे. चल चल लवकर आठवीत म्हणते ना, चल तुला आजच गेलं पाहिजे. हे नशिबाचं भोग आहेत बाबा, भोगूनच सारलं पाहिजे. म्या नाही जाऊ द्यायचं माझ्या परिघाला. आणि जाऊ कुठं बी, निभल कस बी? निभल कस निभल? अरे त्या सावकारानं रामोशी धाडलं तुझ्या मागावर, मोडका पाय घेऊन कुठं वर धावणार तू? त्या माथा काकाला तर संपवलंच, त्या शिकण्या लवाराला भर बाजारात तोडला की ना, आणि त्या जगीच्या नवऱ्याला कुठं गायब केला कुणास दखल, ठाव आहे ना तुला? नाही पोरा नाही, त्या सावकाराला दया नाही. अरे तोडल तुला तो तोडल. तोडू दे, तोडू दे मला, ठार मारू दे मला. तुझा बळी घेऊन त्या परिघाला घेऊन गेला तर? नाही नाही नाही, जे चाललंय ना ते बरंच मानायचं. काय गावच्या रीती भातीला सोडून नाही आपण गावाच्याच रीत पाळतोय. मॅ काय करू, काय काय करू मॅ? आणि असं बघ पोरा, तुझ्या तात्याची पुण्याई हाय आपल्या पाठीशी. अरे तो सावकार उलट्या काढतात असला तरी बी शेवटी माणूसच आहे ना. तरी थाय बाई घानवटीची तो ती सोडणार आहे बाई. पण चार मासाच्या गरवार बाईला जर हात लावला तर लाकवा मारल त्याला, जळून परभस्म होईल. त्यो काही येताना अमर पट्टाच घेऊन आलेला नाही, त्याला बी मरणाची भीती असेलच की? त्यावानातला बी देव जागा झाला तर? आहे तुझ्या मुखात ना देव बोलला असल तर पावलं बघ. चलून भर देवाला नाव ठेवले, चिडवलं नाही चुकलं गाय. पुन्हा नाही करायचं, पुन्हा नाही करायचं. पण आहे तुझे बोलले ते करवतो दे गाय, करवतो दे गाय. माझ्या पोरा, माझ्या लेकरा. परीखा
अग शुक्राच्या चांदी वाणी रूप के ग तुझ तेच वैरी झालं आणि तेच वक्ताला पावलं. ये पुरी बोलणार नाही. एक विचारू नका. काय विचारणार आहे? ठाव आहे मला. एक सांगू नका. हे काहीच बळ नाही माझ्या.
त्या दिवशी चहा पिलो बघ तुझ्या, अमृत बघ बाय तुझ्या, अजून तलप होता कधी सुकेसनी सारख केस आणि केळीच्या कोंबासारखं काया. मालकीडबाई, मालकीडबाई, सावकार नाना त्या शिवाप्पाच्या सुनावर परिघावर अत्याचार करायला लागले. मला काय करायचं सुचना मालकीडबाई, आता तुम्हीच काहीतरी करा. आयुष्यभर काहीच करू शकले नाही, आता काय करणार. चार महिन्याची गरवार सरवर बाई हाय होती, आता तुम्हालाच काहीतरी करायला पाहिजे मालकीडबाई, आता तुम्हालाच काहीतरी करायला पाहिजे. जा धरपा, तोड तो दरवाजा, जा. म्या माग नाही हटणार, आता म्या माग नाही हटणार, म्या माग नाही हटणार. त्या केलेले पापांना उतराई पाहिजे हे ते बागावर बसलेली तरी ही अवस्था माझी. जवा जवा राक्षसांनी धुमाकूळ घातला, तवा तवा तू जलम घेतलास आणि तुझे लेकरांना वाचवलंस.
राक्षसांचा नायनाट केलं. आता पुन्हा ती हे आली, पुन्हा जलन घे आई आणि वाचू तुझे लेकीला. चमत्कार कर आई, चमत्कार कर. या राक्षसापासून फक्त तूच मला वाचवशी. तुझ्या लेकीला वाचीव आई, तुझ्या लेकीला वाचीव. पोरीला कस वाटवतो ते बाग बघून घे वाजवाल बसून. ए ढोलवाले नगरवाले, अरे तुम्ही गप का, वाजवून चढा की रे ढोल म्हणतो मी. अरे गाव देवीची पालखी म्हणजे कशी वाजत गाजत झाली पाहिजे, वाजवा की रे. घरादाराची अब्रू म्हणजे चारित्र्याच्या इटाळापेक्षा मोठी मानणारी, ह्या विचारानं खऱ्याचा सामना करत आले मी आभाळाच्या विश्वासावर. बट बघत बसले धरती आभाळाच्या मिलनाची. पर आता न्हाय, आता दुर्गाईचं सुदर्शन चक्र फुटलंय. विजा कडाडून थरका पुडालाय धरतीचा. बांधा बांधावर खुरप्या पहाऱ्यांचा पिंगा सुरू झालाय. अन्यायाचा, दहशतीचा,
खोट्या रिवाजाचा बदला घेण्यासाठी घे मी पहाड आणि ठार मार त्याला आणि बंद कर गावाघरातल्या बाया बापड्यांच्या आबरूचं धेंडवडं बंद कर गोरगरिबांच्या चूल भालुशीवरचा हा रिवाज आणि मोकळा कर समाजाचा कोंडलेला हुंकार घे अगं घे ही पहाड दडलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी पाषाण फोडला पोरांनी दुर्गेच्या रूपात स्त्री शक्तीनं सावकारावर मात केली तिकडे सावकारात जुलमानं विटाळलेल्या वाड्याचं विद्येच्या मंदिरात रूपांतर झालं गावकऱ्यांनी आपल्या बळकट मनगटांना एकीची साथ दिली दुष्काळावर मात करण्यासाठी पाण्यासाठी आक्रंदणाऱ्या गावकऱ्यांना धनाच्या विहिरीनं तृप्त केलं एकजुटीच्या वडीवडीनं खरंच आक्रीप घडलं अशक्य ते शक्य झालं धना परिघाच्या एकजुटीला निसर्गानं साथ दिली तुसे सावळी मुक्त झाली सामर्थ्य आहे ईश्वर निष्ठे अधिष्ठान हवे ते खडतर प्रयत्नांचे अखंड धडपडीचे आणि समर्थ चळवळीचे शपथ मयाची हिरव्या हिरव्या गार सात जन्माची ग सात तू
पटरानी तू माझी पटरानी।